बकरे को गाड़ी में चलाने दो, मैं चाची के बोल के आता हूँ, तुम पीछे पीछे आओ। मदत मागेला माझ्याकडे हाय काय? चाची चाची मेरी बात तो सुन। काय सांगतो एकदम सांगू नका त्याला काही, हळूहळू सांगा। माणसं खूपच गरीब दिसत आहेत, हार्ट फेल व्हायचं एकाच वेळी। तुम्ही काही काळजी करू नका, बघाच मी कसं सांगतो ते। कोण लोक आहे वो तू देख। नमस्कार। नमस्कार घाला चुली, गंग्याकडे काय मदत मागायला आला असाल तर अदुगर बाहेर वा। अरे काय तुम्हाला दुसरी गावात घर मिळाली नाही, इथेच येऊन तडफडलाय ते। चाची चाची कितना मुंह चलाती है, हमारे चाची का स्वभाव जैसा है, पहले जोड़े से हानती है बाद में बन जाती है। चाची तुम बैठो बैठो बैठो, तुम हम गंगिया को हुडक के लाता है। मी आपले बंधू लेट मिस्टर जॉन ऑर्डन उर्फ जनार्दन सेठ कडून आलोय, मी त्यांचा पी ए, खासगी कारभारी। हे वकील साहेब। तुम्ही जण्याकडून आला होय? मी त्याच्याकडेच निघाले होते गंग्याला घेऊन, आणि त्याला सांगणार होते की गंग्याला त्याच्या कारखान्यात कुठेतरी नोकरीला लाव म्हणून। नोकरी आणि गंगाराव? आपण बसा ना। नाही नाही तुम्ही बसा, मी इथं बसते, बसा बसा। वकील साहेब सांगा त्याला। सांगतो। आई साहेब समजा तुम्हाला एखादी कापडाची गिरणी मिळाली तर काय कराल? पेटवून देईल। पुढे बोला। आणि पाच मोठमोठे कारखाने मिळाले तर? तर तुला नोकरीला ठेवीन, बस काशे दोन कप चहा ठेव। बरं पुढे बोल। शिवाय सहा बिल्डिंग, पाच दुकानं, दोन सिनेमा थिएटर्स, 8 plots, 40 kilo सोनं आणि 80 lakh कॅश। कॅश आणि ते घेऊन मी काय करू, ते राहू दे तुझ्या काळक्यावरच। बरं पुढे लवकर बोल। पुढे पुढे काहीच नाही, यादीप्रमाणे एवढंच आहे। आणि या सगळ्याबरोबर अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे आपले बंधू श्रीमंत जनार्दन शेठ ही उतापन स्वर्गवासी झाले। तिच्या एवढंच होय, तरी म्हटलं गंग्याला एवढी इस्टेक कशी मिळाली? आता तुम्ही म्हणाल की ही रडली कशी नाही, आता रडून काय उपयोग आहे होय? जेव्हा गंग्याचा बाप मेला तेव्हा 3 महिने बुरासारखी वाराडली, पण आला का परत? तसा तो परत येणार नाही। नाही ना, आता तू इथं उलटलास। उलटला म्हणजे? अरे मी आला आणि तुझी बायको मनगटावर चुना घालून बोबाली तर येणार आहेस का परत? छे छे कायद्यानं मी तसा परत येऊ शकत नाही। नाही ना झालं तर? परंतु तुम्हाला आणि गंगाराम शेठ ना कायद्यानं आमच्या बरोबर मुंबईला यावं लागणार आहे। कुठं आहे गंगाराम शेठ? चाची गेले तो पकड केला आया, इटी दांडू खेळता था चावडी के सामने सरपंच के साथ, ऐसा टोला लगाया। राम राम कर, राम राम कर। अरे मेरे पनी उनको। नमस्ते। मुझे बाहर गाड़ी उभी थी तुमची वार था। आमची नाही तुमची। तुला सगळं सांगते अगोदर कापड बदल। अच्छा आता कापड बदलू? अरे तू आता बघत काय राहिलास, लवकर आवर की। ये बघ घरादारावर लक्ष ठेव आणि कुणासारखं भांडू दंडू नकोस। हा किसके साथ भांडणे का चाची, तू गई तो मेरा हैच कोणी इधर।
जाते जाते एक शेर बोलूं क्या? बोल की। क्या था सलीम, क्या थी अनारकली, साली एक पत्रे की गाड़ी आई और मेरे यार को लेके चली। तर असे हे दयाळू आणि कृपाळू मालक आपल्याला लाभले म्हणजे आपलं सुदैवच म्हटलं पाहिजे। आता ते मालक आणि आपण नोकर, पण त्यांचं आणि आपलं नातं हे तूप साखरेसारखं राहील असं आश्वासन त्यांनी कारभार हातात घेतला तेव्हाच दिलंय। आणि याचा पुरावा म्हणून आपल्या सर्व कामगारांना त्यांनी एक वर्षाचा पगार बोनस म्हणून जाहीर केलेला आहे। गंगाराम शेठ यांना बरेच हार घालण्यात आलेले आहेत, तरी देखील अजूनही काही संस्था आणि व्यक्ती यांना हार घालायचे तर मी यादी वाचतो त्याप्रमाणे त्यांनी हार घालावेत। पहिला हार सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वप्न सुंदरी हेमा मालिनी यांच्याकडून काश्मीरी गुलाबांचा हार आलेला आहे। केवी कोठावळे यांच्याकडून मिनी लॉटरीचा हार आलेला आहे। सातारकर मंडळी यांच्याकडून सातारी कंदी पेढ्यांचा हार आलेला आहे। रतन खत्री यांच्याकडून नोटांचा हार आलेला आहे। ब्रिटानिया कंपनीकडून बिस्किटांचा हार आलेला आहे। आणि आता शेवटी कोल्हापूर चर्मकार संघाकडून कोल्हापुरी चपलांचा हार आलेला आहे। आणि आता गंगाराम शेठ यांनी कामगारांना दोन शब्द सांगावेत अशी मी त्यांना विनंती करतो। दोन डझन स्टेनलेस स्टीलची ताट, चार डझन वाट्या, दहा डझन चमचे आणि 30-40 डबे। आणि कवा ऐकलं? नाही विकलं नाही साहेब। आपल्या मामांचे कपडे जर भांडीवालीला दिले तर साधारणपणे घरात किती सामान येईल याचा एक अंदाज सांगितला आपल्याला। मामाचे कपडे भांडीवालीला, मग आम्ही काय घालायचं? नाही तसं नाही साहेब, पण अरे मामांचे कपडे आपल्याला कसे येतील? अहो ते खूप मोठे होते। ते मोठे होते आणि आम्ही लहान वाटलो काय तुम्हाला? नोकरीनं काढलं म्हणजे काय आम्ही किती मोठे येते? नाही साहेब तसं नाही, म्हणजे आपणही खूप मोठे आहात, पण मोठे आहे ना, आणि मोठ्या माणसाने नेहमी अप्रोडेट झाला पाहिजे असं आमची आई जी सारखी बोंबाळती ती काय गाळव म्हणून? असं कोण म्हणेल? मी म्हणतो सगळे कपडे आम्हाला पाहिजेत। असं काय आहे, नोकर जास्त असलं म्हणजे कामाची सवय जाते। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सया करता का? अर्जंट आहे। अर्जंट? याला म्हणतात पोरगी सगळं काम कसं अर्जंट। अरे तुमच्यासारख्या आळशी माणसाला अशी अर्जंट पोरगी व्हावी म्हणजे देवाची करणी नारळाचं पाणी। चालायचं साहेब? नाही ते चालायचं चालू द्या, पण संशयाला जागा राहते का? नाही साहेब। हे पाणी कसलं? नाही पाणी नाहीये ते, मोसंबी काजू संत्र म्हणजे फळांचा रस। फळांचा रस नाही साहेब, आपल्या मामांची लिकर फॅक्टरी आहे ना। मामाची काय? लिकर फॅक्टरी। मराठी बोला लाल वाटते काय? दारू गाळण्याचा कारखाना। हवा मग दारूची भट्टी म्हणा की सरळ। हा तेच ते, तर त्या खास कारखान्यात तयार झालेली दारू आहे, आपल्याला चवीसाठी आणली। म्हणजे अजून तो कारखाना आहे? तुम्हाला आल्या बरोबर सांगितलं होतं की दारूचा कारखाना बंद करा म्हणून। ही चांगली आहे पण दारू चांगली? दारू कधी चांगली असते काय? बघा फिरलं काय तुमचं? हे दारू पिऊन आमचा बाप मिळाला। आता त्यानंतर आमच्या आईचं काय नडलं नाही हा प्रश्न वेगळा, पण म्हाताऱ्याचं कधी हे कळलं ना तर तुम्हाला दारूच्या भट्टीत नेऊन जितका गाडील। समजलं? हे बंद करून टाका। अहो बंद कसे करता येईल का? ह्याच्यामुळे आपल्याला खूप पैसे मिळतात। येस, खूप पैसे मिळतात। लोकांची तब्येत खराब करून मिळायला पैसा हरामात असतो, समजलं काय? त्याच्यामुळे वंशाला दिवा राहत नाही। दारू आणखी तंबाखू हे पहिले बंद करून टाका, समजलं? जो कोण नोकर दारू पिऊन येईल त्याला नोकर ठेवायचा नाही। ठीक आहे सर। आणि एवढं कोणतं तुम्ही ठेवलात तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा। पहिली आई मागून सई। ब्रूट,
पदोपदी माझा अपमान करतोय, ऊट सूट नोकरीची धमकी देतोय, अरे कोण समजतो कोण स्वतःला? असा संताप येतो? संताप मला तर उलट मजा वाटते त्याची. बोल, मजा कसली त्यात? असला बुद्धू माणूस एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक झाला म्हणून. पण अर्जना, या माणसाला लुबाडणे इतकं सोपं काम नाहीये. मी त्याची प्रायव्हेट सेक्रेटरी आहे डॅडी, नुसतं लुटणार नाही, एक दिवस तुमच्या पायाशी आणीन तेव्हाच राहीन. चार चौघासारखा तुमचा अपमान करतो ना, आता तो आहे आणि मी.